आणखीन एक प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारू इच्छितो. उद्धव ठाकरे जी, श्रीधर महादेव पाटणकर आपले मेहुणे, आपना आपल्या पत्नीचे भाऊ आहे. श्रीधर महादेव पाटणकर ने श्रीजी होम्स ही कंपनी आपला मेहुणाची आहे. श्रीजी होम्स हे पार्टनरशिप कंपनी आहे. शिवाजी पार्क का तिथे मोठ बिल्डिंग इमारत उभी केली आहे, करोड़ रुपयाची इमारत आहे. आणि या श्रीजी होम्स मध्ये 29,62,39,000 320 रुपये मनी लॉन्ड्रिंग होऊन आलेले आहेत. मैं रिपीट करता हूं, मैं उद्धव ठाकरे जी को सवाल पूछ रहा हूं, ये 3G होम्स कंपनी को आप जानते हैं? ये रियल एस्टेट डेवलपर है? ये बिल्डिंग का कार्यालय, इस कंपनी का कार्यालय बांद्रा मुंबई में है? इस कंपनी को चलाने वाला पार्टनर ये आपके साले श्रीधर महादेव पाटणकर है? ये पार्टनरशिप फर्म के अंतर्गत ये कंपनी चलती है? इस कंपनी में एक पार्टनर श्रीधर पाटणकर है और दूसरे दो पार्टनर प्राइवेट लिमिटेड कंपनियां है. इस कंपनी के द्वारा 29,62,39,320 रुपए का काला धन इस कंपनी में पार्क किया गया है, मनी लॉन्ड्रिंग हुआ है. इस मनी लॉन्ड्रिंग करने के लिए आपने कौन से चतुर्वेदी की मदद ली? और सीधा सवाल उद्धव ठाकरे जी से, इस कंपनी का आपका संबंध क्या? उद्धव ठाकरे यानी सांगाव या कंपनी से आपका संबंध क्या है? 29,62,39,320 रुपये मनी लॉन्ड्रिंग. दोन एंट्रीज, एक 5,86,80,902, दूसरी एंट्री 23,75,48,418. श्रीजी होम्स शिवाजी पार्क कैटरिंग कॉलेज के सामने बिल्डिंग बनाया गया, उसमें उद्धव ठाकरे के 7.5 पार्टनर कम बालक कम संचालक है. उस कंपनी के एक पार्टनर श्रीधर पाटणकर और दूसरे दो पार्टनर दो प्राइवेट लिमिटेड कंपनियां. और इस कंपनी में 5,86,80,902 की एक एंट्री और 23,75,48,418 की दूसरी एंट्री, 29,62,29,320 रुपया पार्क किया गया है. उद्धव ठाकरे जी बताइए, आपका इस कंपनी से संबंध क्या है? मैं एक दूसरी छोटी सी न्यूज अलग है वो भी जरा देना चाहूंगा. आपल्याला आठवत असेल, काही महिन्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांचे वाजे या विषयावर मी बोललो होतो आणि त्यामुळे ह्या महाशय प्रवीण कलमे यांनी माझ्या विरुद्धात अनेक तक्रारी केल्या, पत्रकार परिषदा घेतल्या, हायकोर्टात एक याचिका केली, एक सिव्हिल डिफेमेशन केस, एक क्रिमिनल डिफेमेशन केस, असे 3 केसेस फाईल केले.
प्रवीण कलमेनी किरीट सोमय्याचा विरोधात अनेक केसेस केल्या, अनेक आरोप केले की कुठला बिल्डर बरोबर पार्टनर हजारो करोड ढापले सगळेच बोलले। माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे, प्रवीण कलमे आज कुठे आहे? त्या जितेंद्र आव्हाड याची माहिती देऊ शकणार का कि प्रवीण कलमे भारतात आहे का विदेशात आहे? ही एफआयआर ची कॉपी मी आपला देत आहे। ही प्रवीण कलमेचा विरोधात एफआयआर एप्रिल महिन्यात फाइल करण्यात आली आणि त्या एफआयआर मध्ये ही एफआयआर किरीट सोमय्यांनी नाही, उद्धव ठाकरे सरकारने एसआरएने दाखल केली आहे। एसआरए ने एफआयआर दाखल केली आहे की प्रवीण कलमे सरकारी कार्यालयात एसआरएच्या कार्यालयात येऊन फाइली आणि कागद चोरून नेतात, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। नॉन बेलेबल गुन्हा आहे, पोलीस त्यांना शोधत आहे। प्रवीण कलमे गायब आहे। या प्रवीण कलमेच्या विरोधात उद्धव ठाकरे सरकार का कारवाई होत नाही आहे? त्यांना भगडू अकाउंटिंग का घोषित केला जात नाही आहे? एफआयआर आपण नोंदवली आहे, एसआरए ने नोंदवली आहे, अधिकृत गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांनी नोंदवली आहे। सरकारी कार्यालयात सरकारी फाईलीतून गपचूप कागद चोरताना पकडण्यात आला आहे। या गोष्टीला आज 15 दिवस झाले। प्रवीण कलमे विदेशात निघून गेला। कसं काय निघून गेला? प्रवीण कलमे हिंदुत्वाच्या बाहेर गेले का? कसे काय गेले? त्यांना मदत कोणी जितेंद्र आव्हाडांनी केली, अनिल परबांनी केली की उद्धव ठाकरेंनी केली? आमच्या विरोधात आरोप लावणारे, केसेस फाईल करणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे हे सगळे आता उत्तर देणार का? लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।